नमस्कार, मी रानिका स्लिवाल। नवरात्री विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपल्याबरोबर एक अशा आगळ्या वेगळ्या नवदुर्गा आहेत। हे जीवन सुंदर आहे या वाक्यावर नेहमीच विश्वास ठेवणाऱ्या, जीवन आनंदी आणि भरभरून जगणाऱ्या, ज्यांची मराठी भाषेवर मजबूत अशी पकड आहे, ज्यांना लिखाणाची आणि वाचनाची देखील आवड आहे, काय आहे त्यांच्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली, काय आहे त्यांचा जीवनपट, त्यांच्याकडेच आज आपण जाणून घेणार आहोत। मॅडम, ATV न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। आणि मला आता सांगा की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमचा जीवनपट इथे उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत, कसं गेलं तुमचं बालपण आणि ते शैक्षणिक जीवन? माझं बालपण खूप खेडेगावात गेलं मॅडम। तसं भेंडा फॅक्टरी म्हणून गाव आहे, साखर कारखाना आहे तिथे, आणि तिथेच माझं पूर्ण बालपण गेलं। म्हणजे माझं पूर्ण शिक्षणही तिथेच झालं, आणि नंतर माझं पुढील शिक्षण म्हणजे BA पर्यंत मी भेंड्याला कम्प्लीट झालं माझं BA, आणि MA मी नेवासाला केलं। तिथेही अपडाऊन केलं मी भेंड्याहून नेवासा, आणि खूप छान आणि खूप सुंदर अशा हसी म्हणजे हसत खेळत माझं बालपण गेलं। हो, पण मग बालवयात तुम्ही कशा होत्या? म्हणजे खोडकर होत्या की शांत होत्या, अभ्यासवृत्तीच्या होत्या की म्हणजे तुमचा कल कसा खेळाकडे होता, काय म्हणजे ते? दोन्ही होतं, म्हणजे मी अभ्यासही खूप करायचे पण मी खोडकरही खूप होते। म्हणजे आमच्या बहीण भावंडात सगळ्यात खोडकर मीच होते। सगळ्यांशी भांडणं करायच्या, भांडण पण करायच्या, खोड्या पण करायच्या, ती मस्ती पण त्या त्यावेळेस ती मस्ती पण मी केली, आणि खूप असं आनंदी राहून आणि खुश राहून मी ती गोष्ट करायचे, आणि अभ्यासही खूप करायचे। म्हणजे मार्क्स वगैरे मला चांगले असायचे 10वीपर्यंत पण, 12वीला पण। 11वी 12वी मी सायन्स साईडनी केलं, नंतर मी साईड चेंज केली, आणि साईड चेंज केली की मी आर्ट साईडला गेली, आणि एकदम म्हणजे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला। कलेच्या काय माहिती, ती कलेची कला असेल कदाचित, मी कला क्षेत्रातून पुढे आले, आणि BA लाही मला खूप सुंदर मार्क्स मिळाले, आणि MA ला तर मी युनिव्हर्सिटी टॉपर झाले। पुणे युनिव्हर्सिटीतून मराठी विषयात मी प्रथम आले। तर तेव्हापासून मराठीची खूप आवड मला लागली, खूप जास्त प्रमाणात मला मराठी पुस्तकं वाचणं किंवा मी कथाकथन, एकांकिका स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या माध्यमातूनही जिल्हास्तरीय पातळीवर जायचे, म्हणजे मी कॉलेज थ्रू किंवा शाळे थ्रू असं। आणि मग आता हे झालं, मग माहेरचं कसे होती परिस्थिती, म्हणजे कसं त्यांचा कल राजकारणाकडे होता, समाजकारणाकडे होता की ते व्यावसायिक होते, म्हणजे काय? नाही, माहेरची परिस्थिती तशी मीडियम होती, म्हणजे खूप, कारण तुम्ही खेडेगावात म्हणजे भेंडा फॅक्टरी म्हणजे तिकडे मग बिझनेस उद्योग, म्हणजे कसं? पप्पांची म्हणजे किराणा दुकान होती, कारण तुम्ही जैन समाजाच्या असल्यामुळे बहुतेक जैन समाज बांधवांच्या जे व्यवसाय असतो किराणा दुकान वगैरे असा कल जास्त, किराणा आणि कापड दुकान होती, आणि तिथे कारखाना असल्यामुळे तो सीझनल बिझनेस होता की जोपर्यंत कारखाना चालू, 8 महिने कारखाना चालू असायचं, मग 8 महिने फुल बिझनेस, आणि मग 4 महिने थोडस ऑफ सीझन असायचं, पण दुकान चांगली चालायची। आणि आम्ही जशा 5 बहिणी आणि 1 भाऊ, पण वडिलांना शिक्षणाची खूप प्रचंड आवड होती। तसं मॅडम म्हणजे खेड्यातून मुलींचं शिक्षण होतं त्यावेळेस खूप अवघड होतं, म्हणजे आणि त्यात जैन समाजातली मुलगी म्हटल्यावर तर तसं अवघडच होतं, पण वडिलांना खूप जास्त इच्छा होती की मुलींनी म्हणजे मला शिकता नाही आलं तर मी माझ्या मुलांना शिकवील, हे त्यांचं पण होतं, त्यांची प्रबळ इच्छा पण होती, प्रबळ इच्छा होती त्यांची। आणि लकीली आम्ही सगळ्या हुशार होतो, सगळे भाऊही हुशार होता, भाऊ डॉक्टर आहे, एक बहीण MBBS MD आहे, सगळ्या बहिणी आम्ही शिकलो, आणि वडिलांचा तो आनंद खूप वेगळा आनंद आहे की परिस्थिती खूप चांगली होती असंही नाही, पण बिकट परिस्थितीतूनही त्यांनी आम्हाला शिकवलं, आणि ते पण 5 मुलींना एज्युकेटेड केलं, उच्च शिक्षित केलं। हो, एकदम। ही त्यांची खूप कौतुकाची बाब आहे वडिलांची की त्यांना त्यांच्या वयात शिकायचं होतं तर त्यांच्यावर जबाबदारी लवकर पडली आणि त्यांना शिकता आलं नाही, म्हणून मग त्यांच्या माइंड मध्ये हेच की मी मुलींना, माझ्या मुलांना शिकवेल असं। तर मग भाऊही डॉक्टर झाला, बहिणी चांगल्या घरी सगळ्या आहेत, आणि सगळ्यांचे मिस्टर पण चांगले वेल एज्युकेटेड आहेत। म्हणजे हे झालं आता शिक्षणाचं वगैरे आपलं, पण मग आता प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक असा क्षण येतो की बालपण झालं, शैक्षणिक झालं, शिक्षण पूर्ण झालं, पण नंतर एक खूप महत्वाचा क्षण येतो आणि तो म्हणजे लग्नाचा क्षण।
मग ते कसं जमलं? मग साहेब कसे तुम्हाला आधी म्हणजे त्यांच्याकडनं मागणी आली की तुम्ही त्यांच्याकडे आधी मागणी केली, कसं हे सगळं जुळलं तुमचं? त्यावेळेस तर अशीच पद्धत होती की आधीच टिपण जुळून बघणं आणि मग मुलगा बघायला येणं मुलीला, आणि मग मुलाला जर मुलगी पसंत असेल तर मग पुढच्या गोष्टी ठरायच्या. तर त्याच पद्धतीनं माझाही तो प्रवास होता की आधी ते बघायला आले मला. सगळे सासरचे आले होते का बघायला? सासरचे मला ऍक्च्युली मला सासूबाई नाहीये, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी सासूबाई एक्सपायर झालेल्या आहेत. सासरे, चुलत, सासू वगैरे, ननन हे सगळे लोक मला बघायला आले. आणि साहेब पण होते. हो, त्यावेळेस जी प्रथा होती त्याचनुसार सगळं झालं. म्हणजे होकार दिला, मग त्याच्यानंतर म्हणजे त्यांना विचारण्यात आलं की काय मुलगी पसंत आहे किंवा काय. मग त्यांचा होकार आल्यानंतर मग पुढे साखरपुडा वगैरे. तुमचा पण विचार घेतला गेला का की तुम्हाला पण मुलगा पसंद आहे का? हो हो हो, वडील विचारायचे की तुला तुझ्या जे मनात आहे ते सांग, तुझ्या इच्छेविरुद्ध नाही होणार कुठलीच गोष्ट. तुला अगर तुला सगळं व्यवस्थित वाटतंय तरच आपण पुढे हे करू, होकार देऊ, होकार देऊ. हो, तर ते वडिलांचा तो एक गुण त्यावेळेसच्या काळात खूप हे होता की प्रत्येक गोष्ट ते विचारायचे, म्हणजे तो रिस्पेक्ट त्यांनी प्रत्येक वेळेस दिला की मुलगी म्हणून कुठलीच गोष्ट अशी हे नाही झाली. तुम्हाला थोडं तुमचं स्वातंत्र्य पण दिलं. स्वातंत्र्य म्हणजे मला मुलगी समजतच नव्हते. मी म्हणजे मी खूप बोल्ड होते कॉलेजला असताना पण सगळे मला म्हणजे मुलांचंच अर्ध काम मी करायचे. बॅशिंग होते मी खूप जास्त. हो, म्हणजे त्यावेळेस पूर्ण नेवासा तालुक्यात मी एकमेव मुलगी होती की मी गाडीवर कॉलेजला जायचे. आणि तेव्हा तो काळ होता की खूप मुली सायकल चालवायच्या आणि मग ते गाडीवर चालले म्हणजे तो रुबाब आणि मग ती डेअरिंग आणि घाबरायचे. घाबरायचे 11वीलाच मी गाडीवर जायचे. म्हणजे तुमच्याकडे कोणाची बघायची मजा पडणार नाही, मला बघूनच सगळे घाबरायचे. आणि मग लग्न वगैरे झालं. हो, मग लग्न झालं. मग लग्नानंतरचा प्रवास थोडा खडतर होता माझा. खडतर होता? हो, माझं बालपण खूप म्हणजे आम्ही भाऊ बहीण एकत्र होतो सगळेजण आणि खूप आनंदी वातावरणात गेलं. पण लग्नानंतर ऍक्च्युली सासू नसल्यामुळं खूप जबाबदारी माझ्या अंगावर आली असं झालं. आणि मला जबाबदारी कधीच माहित नव्हती. मी सगळी काम मी किचन मधली कामं कधी केलीच नाही. आणि लाडात एकदम खूप जास्त की म्हणतात ना ते मुलगा होईल असं वाटलं आणि मुलगी झाली तर मी ते सगळे मुलाचे गुणधर्म माझ्यात होते. आणि सगळे काम मी पप्पांचे बाहेरचे काम किंवा कुठे मला कधी भीती नाही वाटली कुठल्याच गोष्टींची की हे काम मी कसं करू. किंवा पप्पांचा पण तो विश्वास असायचा की हिला लेटही झाले, ही कॉलेजहून आली, पण कधी का लेट झालं म्हणून पण मला प्रश्न विचारला नाही गेला. कारण तो विश्वास होता आणि त्या विश्वासातच आम्ही शिकलो. नाहीतर म्हणजे एवढ्या खेड्यातून आम्ही शिकणंही पॉसिबल नव्हतं. कारण तिकडे शाळा कॉलेज आणि त्यावेळेच वातावरण पण थोडं वेगळं होतं. म्हणजे मुली शिकणं इतकं असं म्हणजे स्वातंत्र्य नव्हतं किंवा खूप असं त्या शिकल्या पाहिजे, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे वगैरे असं नव्हतं. जे आत्ताच्या मुलींना जे स्वातंत्र्य आहे ते नव्हतं त्या काळात. आपल्या काळात ते नव्हतं. आम्ही खूप दिलं, वडिलांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि खूप वेळाही सांभाळल्या जायच्या. त्यावेळेस कॉलेजच्या वेळा सांभाळल्या जायच्या. वडिलांकडून खूप प्रेरणा मिळायची प्रत्येक म्हणजे ते असे खूप प्रोत्साहन द्यायचे कुठल्याही गोष्टीला. पण लग्नानंतर अल्टिमेट इतका चेंज होता की घरात बोलणारच कुणी नव्हतं माझ्याशी आणि मला तर बोलायची प्रचंड आवड. सासरे, दीर, माझे मिस्टर आणि मी लग्नानंतर घरामध्ये. आणि मला ते थोडस मॅच व्हायला थोडासा वेळ लागला की मला हेच नाही होते, सूटच होत नाही. त्याच्यात मी घरातली मोठी सुनबाई, त्याच्यात मला काही गोष्टी किचन मधल्या जमतायत नाही जमतायत, धांदल उठतीये, विचारणार कुणाला. त्यावेळेस काही फोन नव्हते, मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं. आणि प्रत्येक गोष्ट आईलाही फोन करून विचारू शकत नव्हते. सासरे थोडेसे कडक होते माझे. तर तो प्रवास माझा थोडासा अवघड गेला. पण मग आता तिकडे दुकान, किराणा दुकान, इकडे आता साहेब इंजिनियर क्षेत्रात. मग आता तुम्ही बी कॉम झालेल्या. पण मला माहिती, मी बघते म्हणजे बघत असते, ऐकत असते काही तुमच्या बाबतीत वगैरे मैत्रिणींकडून की तुम्ही सरांच्या कामात तुमचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.
की ते आपण म्हणतोत ना की एक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, ते एक जिवंत उदाहरण जर आपल्या समोर आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अनेक महिला अशा असतात की मी काहीतरी वेगळा व्यवसाय करील, मी स्वतःच्या पायावर उभी राहील, डॉक्टर वकील इंजिनियर वगैरे असं, पण यांनी असं न करता स्वतःच्या पतीचाच इंजिनिअरिंगचा व्यवसाय त्यात त्यात पुढे चालवत आहे, त्यांचा वारसा आणि खूप मोठा हातभार त्यांना आहे, आणि त्यामुळे एक यशस्वी गृहिणी म्हटल्या तरी मला असं वाटतं ते वावगं ठरणार नाही. तर कसं तुम्ही हे सगळं करता साहेबांना मदत वगैरे, कारण क्षेत्र वेगळं, ते इंजिनियर तुम्ही बीकॉम वगैरे सगळं. हां, एमए झालेलं ऍक्च्युली माझं. हां, पण आमची साईडच वेगळी. लग्नानंतर तर खूप दिवस तर म्हणजे मुलांमध्ये वगैरे गेले माझे, की मुलं मोठी होईपर्यंत मला. पण माझी एक आवड होती की त्यांना बिझनेसमध्ये मदत करायची, किंवा माझं ऍक्च्युली माझं ब्युटी पार्लरचा पण कोर्स झालेला लग्नाआधी, आणि मी 5 ते 6 वर्ष पार्लर चालवलं तिथे. पण इकडे अलाउड नव्हतं, म्हणजे यांनाही नव्हतं आवडत, मिस्टरांना आणि त्यांना नव्हतं आवडत की हा बिझनेस कर, म्हणजे पार्लर चालवणं. म्हणजे तिकडे थोडी परिस्थिती नाजूक होती, पण इकडची परिस्थिती कशी होती तुम्ही आले? इकडची पण नाजूक होती, खूप नाजूक होती परिस्थिती. लग्नानंतर म्हणजे माझा प्रवास असा सुरू झाला की आज माझ्याकडे बघून कुणालाच जाणवणार नाही की मी अंगावरच्या कपड्यांशी आम्ही घराबाहेर पडलो, काही गोष्टी नाही पटल्या, आणि म्हणतात ना की वेगळे झालो. आणि तो प्रवास इतका त्रासदायक आणि इतका खडतर प्रवास होता, कारण बिझनेस वाढवायचा होता, भांडवल हवं होतं, खूप काही गोष्टी होत्या. म्हणजे खूपदा हरलोही, खूपदा मन खचलं गेलं, पण हिंमत नाही हरली की नाही आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला हा प्रवास चालू ठेवायचा आहे. आणि माझ्या म्हणजे मला फर्स्ट मुलगी, फर्स्ट चाइल्ड नंतर दीड वर्षाची असेल ती, तर आमच्याकडे एक ढंपर होतं त्यावेळेस, म्हणजे आमचा नवीनच बिझनेस स्टार्ट केलेला. ऍक्च्युली आधी तर हे सर्व्हिस करत होते. हां, तर तिथे त्यांना फक्त 5,000 रुपये पगार होता तिथे सर्व्हिस करत होते. आणि नंतर त्यांनी ठरवलं की आता आपण स्वतःच चालू करू, पण मदतीचा हात नव्हता कुणाकडूनच, ना भांडवल होतं स्वतःकडे एवढं. पण ती एक जिद्द होती मनात की नाही आपल्याला आता स्वतःच चालू करायचंय, काहीतरी आता आपण स्वतःच्या याच्यावर करायचंय. म्हणजे बिझनेस त्यांच्या डोक्यात होता की आपल्याला बिझनेस करायचा, नोकरी आपण जास्त दिवस करू शकत नाही. आणि ती 1.5 वर्षाची असताना आमच्याकडे एक डंपर होता मॅडम. आज आमच्याकडे आमच्या स्वतःच्या मालकीच्या 40 ते 50 मशिनरी, डंपर, ट्रक, म्हणजे ओव्हरऑल सगळ्या मिळून 50 तर आरामशीर असतील. कौतुकाची बाब हीच की जर आपण मन साफ ठेवलं आणि परमेश्वर आहे याच्यावर विश्वास ठेवला, तर सगळ्या गोष्टी लोटांगण घालून तुमच्या पुढे हे होत. पण त्यात मला असं वाटतं की तो आपला संघर्ष, आपली मेहनत, ही पण म्हणतात ना की मेहनत रंग लायगी, आणि ती मेहनत तुमचे रंग लाई. आणि म्हणजे तो प्रवास आणि आजचा प्रवास, म्हणजे कुणाला खरंच वाटणार नाही आता आज ही आपली मुलाखत चालली आहे म्हणून ह्या गोष्टी पुढे येत आहेत. माहिती पण नाही लोकांना की ह्या एवढ्या संघर्षातून पुढे आलेले आहे, किंवा यांना एवढा यांचा खडतर प्रवास असेल. आज ऑफिस स्टाफ आहे, सगळ्या गोष्टी एकदम वेल सेटल आहेत. पण जे बारकाईंना ध्यान घालणं म्हणतात ना, एक स्त्रीच घालू शकते ते ध्यान, तर ते पूर्ण ध्यान मी त्यांच्या बिझनेसमध्ये घालते. कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा मालकाची एक नजर असते म्हणतात ना, आणि मी हॅपी थॉट्स या संस्थेशी जुडलेली मॅडम, तर ती एक नजर मला देवाने बरोबर दिली ह्या 5 ते 6 वर्षात जेव्हापासून माझं त्या संस्थेशी जोडणं झालं. तर घरातलं बरोबर सगळं करून मी ऑफिसमध्ये ध्यान घालणं, किंवा साहेबांची कुठे कामं चालू आहेत, कुठे कुठे साईटवर जाणं येणं आहे, किंवा कुठल्या गोष्टींमध्ये काय कमतरता आहे, किंवा अकाउंटिंग बघणं, किंवा चेक करणं, ऍटलिस्ट आहे त्या त्या तिथे तो माणूस नेमलेला आहे, पण एक ती नजर असते, लक्ष ठेवणारं कोणीतरी पाहिजे. साहेब बाहेरगावी असतात, साईटवर जाणं येणं असतं, किंवा कंटिन्यू त्यांचं बाहेरगावी जाणं येणं पण खूप असतं. पण एक ऑफिसवर चक्कर मारणं, ध्यान घालणं, सगळ्या गोष्टी चेक करणं, बरोबर चालले का ते पाहणं, ह्या गोष्टी मी मला आता वेळ मिळायला लागला म्हणून मी आता 5 ते 6 वर्षापासून कंटिन्यू ऑफिसमध्येही त्यामुळे ध्यान
घातलं गेलं, म्हणजे तुम्ही सगळं लक्ष केंद्रित आता साहेबांच्या बिझनेसवरच केलेले आणि नक्की ते करायला पाहिजे, कारण तो आपला बिझनेस आहे. आपण जर त्यावर लक्ष नाही ठेवलं तर मग काम करणारे कसं काम करताय काय, त्याच्या माणूस पाहिजे असं म्हणतात. तर आणि गृहिणीची नजर कशी असते, ती खूप बारीक असते, सगळीकडे लक्ष असतं तिचं आणि ती नजर तुमची, आणि त्यामुळे साहेब पण इतक्या विश्वासाने आणि बाहेर पडतात आणि बाहेरचे काम. मी तर नेहमी म्हणते की घरातला म्हणजे जो कर्ता पुरुष आहे, कमवता पुरुष, तो पुरुष, आणि स्त्री आहे ती घर चालवते. घर चालवण्याबरोबरच ती बाहेरच्याही गोष्टी सांभाळते. पण तो कर्ता पुरुष ज्यावेळेस म्हणजे बिनधास्तपणे चप्पल घालून बाहेर जातो घराच्या बाहेर, तो कुणाच्या भरोशावर? स्त्रीच्या, आपल्या बायकोच्याच भरोशावर. त्या बायकोच्याच भरोशावर जातो आणि त्या तो भरोसा आणि तो पायाच इतका भक्कम आहे की तो माणूस बाहेर जाऊन त्यांचे कामं उरकून हे करू शकतो. पण त्यांना विश्वास आहे की ही आहे सांभाळ, मागे ती बघून घे, काही जरी प्रॉब्लेम आला तरी ती आहे. तर तो एक विश्वास खूप जास्त परिणी आहे. हो मॅडम, तुम्ही आता हॅपी थॉटचा विषय काढला, तुम्ही त्या संस्थेशी जोडल्या गेल्या आहात आणि मला असं वाटतं त्याचा परिणाम तुमच्यावर कुठेतरी तो जाणवतोय, तुमच्या बोलण्यावरनं, तुमच्या त्या कामाच्या दृष्टिकोनातून, ते आनंदी जीवन तुमच्या चेहऱ्यावरनं जाणवत आहे. ते काय सांगाल बरं हॅपी थॉट्स विषयी थोडस? ऍक्च्युली हॅपी थॉट्स ही संस्था सरश्री संस्थापक आहेत त्या संस्थेचे. तर जीवन जगण्याचे, आपण सगळं जीवन जगतो, आपण कसं जीवन जगतो, आपण म्हणजे आपल्यावर संस्कार कसे झालेले आहेत थोडक्यात, की आपण लहानाचे मोठे होतो, मोठे झाले की आपलं लग्न होतं, लग्न झालं की मग मुलांचं शिक्षण हे ते त्याच्यात वेळ जातो, मग मुलांचं शिक्षण झालं की मुलांचे लग्न, मग मुलांच्या मुलांना सांभाळा, इथपर्यंतची आपली लाईफ असते. पण आपल्याला विचारांवर कार्य करायला कधीच शिकवलं गेलं नाही. ऍक्च्युली हॅपी थॉट्स मध्ये तुमच्या विचारांना खूप जास्त महत्व दिलं, म्हणजे तुमचे जसे विचार असतील तसंच तुम्हाला जग दिसेल. माझी जशी मेंटॅलिटी असेल तसंच मला जग दिसेल. मग मी हॅप्पी आहे तर मला जग हॅप्पी दिसेल, मी चांगली आहे तर मला जग चांगलं दिसेल. म्हणजे कुठलाही आपण समोरच्यामध्ये ना आपण दोष बघायचाच नाही, गुणच बघायचा, आणि तो गुण घेऊनच प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो ना, दोष असतील पण गुण पण असतो ना. पण त्या गुणाला जर आपण उचललं किंवा त्यालाच धरून आपण चाललो तर आपोआप आपलं जीवन इतकं छान आणि इतकं फ्री फ्लो मध्ये जातं ना की पूर्ण सगळे म्हणजे असं वाटतं की सगळ्या जगातला सुखी प्राणी किंवा सगळ्या जगातली सुखी मीच आहे. मग आपल्याला काही फरक पडत नाही की कोण काय म्हणतंय किंवा लोक निंदा करतायत, चांगलं म्हणतायत. आपला विश्वास आहे ना की मी चांगली आहे, तर त्या विचारांकडे बघण्याची दृष्टी ह्या हॅपी थॉट्स मध्ये मिळते, बदलून जाते पूर्ण लाईफ, अल्टिमेट चेंज होऊन जाते. आणि म्हणजे सरश्री इतकं साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला म्हणजे आपल्या घरातले उदाहरणं देऊन ते समजून सांगतात, वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून सांगतात. तर त्यामुळं ती लाईफ आपली एकदम चेंज होऊन जाते. आणि मग माझं झाल्यानंतर मी मिस्टरांना, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ते करतील, त्यांना ह्या गोष्टींची आवड नाहीये, पण त्यांनी ते शिबिर केलं, तेही त्याला जुडले गेले. दोघे पण आम्ही दोघेही जुडलेलो आहोत. ती अंडरस्टँडिंग खूप वेगळी असते ज्यावेळेस दोघांचं होतं, हजबंड वाईफचं. आणि आता माझी मुलगी आत्ता 12वीला आहे, तिचंही मिनी महास्मानी शिबिर तिचंही झालेलं आहे, त्याच्यामुळे तिलाही ती मॅच्युरिटी, तिलाही ती अंडरस्टँडिंग आलेली आहे. आणि तो एक परिवारचा बॉन्ड असतो ना, तो तिथून स्टार्ट होतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मेन तर आनंद घेणं आपण शिकतो. की आपण नाहीतर कुणाकुणाला फक्त ते दुःखच हे करायची सवय असते, घेऊन बसतात माझं असं माझं तसं. मी आणि हॅपी थॉट्स मध्ये फक्त आणि फक्त वर्तमानात जगायला शिकवतात ना, भूतकाळ ना भविष्यकाळ, तुमचं वर्तमान तुमच्या हातात आहे. तर तुम्ही तो वर्तमान भरभरून जगा, आनंदी जगा, खुश राहा आणि लोकांना आपल्यामुळे खुश ठेवा. आपोआप आपण खुश असेल तर आपलं आजूबाजूचं वातावरण खुश असतं. म्हणजे आपण मेन तर स्त्री ही परिवाराचा आधारस्तंभ आहे, आणि ती खुश असेल तर मग तिचा परिवार खुश असणार, मग तिचे फ्रेंड सर्कल, तिच्या आजूबाजूचं सर्कल, सगळ्यावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो. म्हणजे आपल्या विचारांचा परिणाम आपल्यावर तर होतोच,
पण सर्कल मध्ये आपले जे जवळचे आहेत त्यांच्यावर पण तो परिणाम होतो. थोडक्यात काय तर आपण खुश तर आपलं कुटुंब खुश. हो हो, हे खूप महत्त्वाचं आणि ती ताकद त्यातून मिळते म्हणजे ते तर जाणवतच आणि ते आपल्याच हातात आहे ना की आपण दिवसभर घरात असतो. आपण स्त्रीला आईला पहिली गुरु मानले जाते, तिच्यापासून संस्काराची शिदोरी घरात प्रत्येकाला मिळते आणि तिथून पुढे सगळी ती सुरुवात होते ना घरातल्यांची. त्यामुळे स्त्री आनंदी असणं, समाधानी असणं खूप महत्वाचं आहे. हो हो, समाधान खूप महत्वाचं आहे. हो, ती समाधान कायम होतं. म्हणजे तो प्रवास असा होता की ज्यावेळेस घरातून निघालो त्यावेळेस तर काहीच नव्हतं आमच्याकडे. म्हणजे कसं कसं प्रवास सुरू होईल ही टेन्शन होतं की कसं होईल, देव आता कसं करणार आमचं. पण ते समाधान होतं की ठीक आहे, मी एवढ्याशा एका खोलीत राहते ना, पण मी सुखी आहे. किंवा तो मला आनंद, माझा जो आनंद होता, मला मनाप्रमाणे जगता येते किंवा मला भरभरून जगता येते, तो आनंद वेगळा आणि आहे त्यात समाधान. आहे त्यात समाधान, तोच मोठा आनंद आहे. मोठा आनंद आहे तो. आणि आपण खूप अपेक्षा केली ना तर आपला आनंद, आपलं समाधान हिरावले जाते. एकदम एकदम. हो, आणि मग आपण दुःखाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अपेक्षा. जेवढ्या तुम्ही अपेक्षा ठेवता तेव्हा तुम्ही दुःखी राहा. कि मग याने असंच केलं, तो असाच वागला, ती अशीच बोलली, ती मला असंच तिने हर्ट केलं. हर एक याच्यातून आपण जर अपेक्षा ठेवतो ना, कुणाकडूनच अपेक्षा, अपेक्षा शून्य जीवन जेव्हा आपण जगायला सुरुवात करतो तेव्हा आपण एकदम आनंदी राहतो. आणि त्या आनंदातूनच आपण पुढे प्रगती करू शकतो. प्रगती करतो, बरोबर. तुम्हाला जर सक्सेस पाहिजे तर तुम्हाला तिन्ही गोष्टी पाहिजे, म्हणजे पैसाही पाहिजे, तुमच्यावर जे संस्कार झाले त्या गोष्टीही पाहिजे, पण तुमचा आनंदही खूप महत्त्वाचा. तुम्ही जर खूप पैसा, तुमच्याकडे खूप पैसा आहे पण तुम्ही कायम डिप्रेशन मध्ये आहात किंवा तुम्ही खुश नाहीये, तर त्या पैशाचा उपयोगच नाहीये. तर मग त्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस आपण समतोल साधतो, म्हणजे अध्यात्माशी जोडून जे हॅपी थॉट्स आहे, तर अध्यात्मही तेवढंच जरुरी आहे लाईफमध्ये. आता हॅपी थॉट्सचा विषय काढला मॅडम, आपण जैन समाजा पण, जैन समाजाचा पण आहात, मग आपण जैन समाजासाठी पण काही कार्य करता का? हॅपी थॉटच्या माध्यमातून काही कार्य करता का? आपल्याला समाज कार्याची पण आवड आहे का? हो, समाज कार्याची पण मला प्रचंड आवड आहे. आणि हॅपी थॉट्सच्या माध्यमातून म्हणजे मी प्रयास ग्रुपला वगैरे हॅपी थॉट्सची जी मेन विचारनियम पुस्तक आहे हॅपी थॉट्सचं, ते वाचलं तर आपलं अर्ध आयुष्य बदलतं. हा, तर ते पुस्तक मी तिथल्या ज्या अलका दीदी आहेत त्यांच्या थ्रू सगळ्या ग्रुपमध्ये ते पुस्तक आधी वाटलं होतं. आणि जैन, मला तर जैन असल्याचा पण खूप मी स्वतःला प्राऊड फील करते की मी जैन आहे. खूप गोष्टी आपल्या स्वभावावर निगडीत असतात, आपल्या धर्मावर निगडीत असतात, आणि मला तर खूप अभिमान आहे की मी जैन आहे. तर जैन याच्या माध्यमातून पण, आता तर म्हणजे कोरोनाचा काळ होता एक दीड वर्ष, तर एक जैन वात्सल्य संस्था म्हणून आपल्या नगरमध्ये चालवली जाते. तर त्या वात्सल्य संस्थेकरिता आम्ही सभासद झालो त्या संस्थेचे. आणि ती संस्था ज्या म्हणजे ज्यांना, ज्या निडी महिला आहेत, म्हणजे ज्यांना गरज आहे खरोखरच, तर त्या महिलांना त्या संस्थेच्या माध्यमातून किराणा वाटप केला जातो. तर एका वेळेसचा किराणा त्यावेळेस आम्ही म्हणजे एका महिन्याचा किराणा त्या महिलांना आमच्यातर्फे दिला होता. आणि त्या संस्थेचे आम्ही कायमस्वरूपी सभासद पण झालेलो आहोत. तुमचा हातभार आहे. हो हो, नक्कीच. आणि तसं म्हणजे आम्ही ऍक्च्युली, आमचं मूळ गाव मिरी आहे, तर मिरीचं जैन स्थानक काम चालू होतं त्यावेळेस पण तिथे आम्ही निधी देऊन मदत केली होती. परत भिवरी, पुणेच्या तिथे पुढे भिवरी म्हणून आहे, त्या भिवरी स्थानकाला पण आम्ही निधी दिला होता. इकडे आपल्या रानवाऱ्याच्या तिथे गुरुकुल म्हणून हे चालू होते, इंटरनॅशनल स्कूल चालू होते फक्त जैन लोकांसाठी, तर तिथे पण आपण निधी दिलेला. तर अशा छोट्या मोठ्या निधीच्या माध्यमातून पण आपण ते कार्य करत असतो. म्हणजे आणि ते असं ठरलेलंच आहे की ह्या महिन्यात इथे इथे हे करायचं आहे, म्हणजे असं सांगून कुणाला केलं जात नाही, पण त्या गोष्टी बरोबर त्या अशा माइंडमध्ये असतात की आपल्याला इथे इथे ह्या महिन्यात निधी द्यायचा आहे किंवा इथे मदत करायची, गरजू लोकांपर्यंत पोहोचायचंय. सावली सोसायटीमध्येही आम्ही खूपदा आपल्या आपल्या परीने असं मदत करतो. घरघर लंगर सेवेच्या माध्यमातून आपण, हा, घरघर लंगर सेवेच्या माध्यमातून पण मदत केली. तिथेही म्हणजे निधी दिला गेला. आणि
म्हणजे कोरोना काळात देखील तुम्ही खूप मोठं समाज कार्य केलंय. हो, मुख्यमंत्री भंडार मध्ये पण हे इंजिनियर असल्यामुळे तिथेही आपण रोख रक्कम दिली होती, तिथेही आपण निधी दिला होता. म्हणजे आपला खूप मोठा हातभार समाज कार्यासाठी नेहमीच असतो. मॅडम, आपण आता तुम्ही म्हटल्या लिखाण आणि वाचन तुमची खूप म्हणजे आवड तुमची आहे त्यात, तर ते असं म्हणतात ना की वाचन हे सर्व दुःखांवरील औषध आहे आणि वाचन करणाऱ्या माणसाला भविष्याचा वेध घेता येतो. काय सांगाल या संदर्भात? मला वाचनाची आवड पण मॅडम म्हणजे आधीपासून होती, पण नंतर मला वेळ मिळत नव्हता. मुलं लहान होती, मुलांची जबाबदारी होती, त्याच्यानंतर बिझनेस वाढत गेला, त्याच्यामुळे मी एक लग्नानंतर 10 ते 12 वर्ष तर पूर्ण ब्लँक होते की मी कधी काळी माझं एम ए झालंय किंवा मला कधी लिखाणाची वाचनाची आवड होती, पूर्ण ब्लँक होते. पण नंतर थोड्या ह्या 5-6 वर्षात मला माझं फ्रेंड सर्कल मिळालं घरी जाऊन तासभर गप्पा मारत बसले किंवा मी कधी तासभर टीव्ही बघत बसले. मोकळा वेळ असेल की मी पुस्तक हातात घेऊन बसणार. म्हणजे ते म्हणतात ना की तुम्ही जर वाचाल तर वाचाल, जर म्हणजे तुमच्याकडे असूनही तुम्ही जर वाचत नाही तर म्हणजे एक तुरुंगवास भोगल्यासारखं आहे. ते ज्याला वाचनाची आवड आहे त्याला तो माणूस एकटा तर कधीच पडू शकत नाही, तो कायम त्याचं पुस्तक आणि तो सगळ्यात मोठा त्याचा तो भक्कम म्हणजे एक काय म्हणतात त्याला आधार येतो, आधार असतो. हो, आणि मग थोडस ज्यावेळेस मी कुठेतरी एकटी पडायला लागली, साहेबांचा बिझनेस वाढत गेला, ते खूप बिझी बिझी, मुलं थोडीशी मोठी झाली, मुलांचे पंख थोडेसे उडायला लागले, तर मला असं वाटलं की मी एकटी नको पडायला. तर मग मी ती पुस्तक परत हातात घेतलं, खूप वर्षानंतर घेतलं आणि आता मी कंटिन्युशन मध्ये आहे. आता मी म्हणजे वाचन किंवा लिखाण हा माझा छंदच होता, आधी पण होता, पण तो काही काळापुरता बंद ठेवून मी आता तो परत हे केलं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आधी की स्त्रीने प्राधान्य द्यावं, ते आधी आपला संसार, आपले मूल मुलं, आपला नवरा, आपलं घर आणि आपल्या आवडीनिवडीचं जे ध्येय आहे ते आपल्याला म्हणजे जोपासायचं असतं, पण आधी जबाबदारीतून मुक्तही व्हायचं असतं आणि मग आपण कुठेतरी एकटं नको पडायला. म्हणून मग आपली ही आवड, आपण आता आपल्यात आपल्याला काय आवड निर्माण झाली होती, आपल्यात काय आवड होती, या सगळ्या गोष्टींचा आपण मग विचार करतो, अभ्यास केला पाहिजे आणि ते तुमच्या बाबतीत पण झालं. आणि कोरोना काळात पण मी फर्स्ट लॉकडाऊन मी खूप एन्जॉय केला मॅडम. मला खूप जणांनी नावं ठेवलं म्हणजे की काय हे काहीतरी वेगळं सुचतं आणि मला असं वेगळं करायला नेहमी आवडतं. म्हणजे युनिक जे काही असेल थोडस ते मी करण्याचा प्रयत्न करते. माझी मुलगी आणि मी आम्ही इतके टिकटॉक बनवले की त्या वेळेला म्हणजे सगळेजण असे डिप्रेशन मध्ये घरात बसून होते, पण मी इतकी माझ्यात प्रचंड ताकद किंवा स्फूर्ती किंवा उत्साह असायचा की मी रेडी व्हायचे. त्या वेशमध्ये मी ते टिकटॉक बनवायचे, मी आणि माझी मुलगी तीच बनवायची माझे. पण मला तो एक आनंद होता. आणि टिकटॉक दुसऱ्या दिवशी बॅन येणार, बंद होणार, त्याच्या आदल्या दिवशी पर्यंत मी टिकटॉक बनवले आणि मी ते व्हायरलही केले. म्हणजे फक्त मला ती आवड होती. उद्देश काय होता तो व्हायरल करण्याचा, टिकटॉक करण्याचा उद्देश काय होता? मला आवड होती, म्हणजे मला माझ्या तो गुण मला आधीपासून होता की मला ऍक्टिंग डान्स करणं खूप आवडतं. तर मग मी त्या डान्सवर किंवा त्या गाण्यावर म्हणजे मी गाणीही खूप गायले लॉकडाऊन. मला खूप आवड होती, म्हणजे मी गॅदरिंगला वगैरे मी गाणी गायचे ना तर मला फर्स्ट प्राईज आवर्जून मिळायचं, पण मला कधी चान्स मिळाला नाही लग्न. गाण्याची आवड आहे खूप म्हटल्यावर एक छोटस गुणगुण आमच्या प्रेक्षकांसाठी. दिल दिवाना बिन सजना के माने ना, ये पगला है समझाने से समझे ना, ये पगला है समझाने से समझे ना. खूप छान म्हणजे आवाज पण खरंच आणि गाण्याची आवड पण खूप छान. धार्मिक सॉन्ग पण मी खूप गाते. मी ऍक्च्युली सावडीला जे जैन स्थानकाचं मंडळ आहे त्या मंडळात पण मी आहे. म्हणजे आमचं मंडळ साद गीत किंवा सगळे
लग्नाच्या आधीचे जे गीत असतात ना त्याच्यासाठी मंडळ जात, तर 2 वर्ष मी त्याच्यात पण होते. मग कोरोनात थोडस गॅप झाला आणि आता मी नाही गेली, पण त्या मंडळ मध्ये पण मी खूप ऍक्टिव्ह असायचे. मॅडम, तुम्ही आता हे वाचन लिखाण वगैरे म्हणताय, मला अजून त्या बाबतीत तुमच्याशी खूप बोलायचे. तुमचे लेख वगैरे मी बघत असते, वाचत असते, तर तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली म्हणजे लिखाणाची आणि वाचनाची? वाचायला सुरुवात केली मग पेन हातात घेतला की नाही आपण लिहू शकतो, म्हणजे तो कॉन्फिडन्स आला. कारण रिकामा डोका असलेला माणूस तर काही लिहू शकत नाही. ज्याला नॉलेज आहे, ज्याला थोडीफार आवड आहे, किंवा ज्याला त्या त्या सब्जेक्ट मधलं माहिती ज्ञान आहे, तर तोच माणूस लिहू शकतो. आणि मग आधी एक थोडा आधी भीतभीत लिहिला, एक लेख लिहिला. कशावर लिहिला होता तो, काय विषय काय घेतला होता तो? हाच प्रवास होता माझा आयुष्याचा. काय बाई सांगू हा त्याचा सब्जेक्ट होता. की काय बाई सांगू म्हणजे नव्हतं सुचत, जवळजवळ 10-15 पेपर लिहून फाडून फेकून दिले, हे लिहिलं फाडून फेकून दिलं. सुचत नव्हतं, काही सुचत नव्हतं, कारण पूर्ण ब्लँक होते. 12-13 वर्ष लग्नानंतर पूर्ण ब्लँक होते. ब्लँक नाही म्हणता येणार मॅडम आपल्याला, कारण तुम्ही जे तुमच्यावर जबाबदाऱ्या होत्या त्या तुम्ही खूप यशस्वी पार पाडल्या. लहान मुलं लहानची मोठं करताना आईची खूप मोठी तारेवरची कसरत असते. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मुलांवर संस्कार करणं ही आईची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि मग तीच संस्काराची शिदोरी मुलगा मुलगी कोणी असेल ती आपल्या बरोबर घेत असतं आणि त्यांचं आयुष्य उज्ज्वल आणि सुखकर होत असतं. आणि ही सुरुवात आणि या संस्काराची शिदोरी कोणाकडनं? तर आईकडनं. आणि घरात दुसरं माणूसच नाही ना, आईकडनंच. म्हणजे सासूबाई नाहीच आहे मला, आणि घरात दुसरं कुणी माणूसच नाही. जे फॉलो करणार मुलं मलाच करणार, मलाच बघून करणार. तर प्रायोरिटी कायम ती ठेवली गेली की कितीही काही असो, आधी घर संसार आणि नंतर आपली आवड, नंतर आपलं आपल्याला जे हवंय ते करण्यासाठी जो वेळ मिळतोय तो सत्कर्मी लावायचा. मग तो टीव्ही बघून किंवा गप्पा मारून किंवा थर्ड पर्सन हॅपी थॉट्स मध्ये आम्हाला हे खूप सांगितलं जातं की थर्ड पर्सन टॉक आमच्यात होत नाही. की आम्ही समोरच्या बद्दल कधीच वाईट बोलू शकत नाही, त्याच्यात किती काही असो. पण तो एक गुण आम्हाला शिकवला जातो आणि त्याच्यावर आम्ही खूप काम करतो. मग तो गुण म्हणजे आपोआपच आपल्या रक्तात भिनला जातो. आणि विशेष म्हणजे मॅडम, मी ज्यावेळेस ध्यान करते किंवा आमची ध्यान प्रार्थना असते हॅपी थॉट्सची, तर मी कधी चुकून जरी विसरले तर माझा मुलगा मला म्हणतो की मम्मी 9:09 झाले, आधी प्रार्थनेला चल. म्हणजे हे संस्कार आपलं बघून मुलं बरोबर फॉलो करतात. आणि तो 12 वर्षाचा मुलगा माझ्या बरोबर 20-25 मिनिटं ध्यानाला बसतो. म्हणजे सगळ्यात कौतुकाची बाब ही आहे की ठीक आहे, आपला छंद आवड आपण जोपासायला हवा, पण हे जे संस्कार आहेत हे मुलांना आपल्याकडूनच मिळतात. आणि ते मुलांना त्या त्या वेळेला देत गेले म्हणजे मी. त्याच्यामुळे मला आता मुलांबद्दल पण हे नाही राहिलं की चिंता नाही राहिली की हो त्यांना आली, त्यांना समज आली असं. मॅडम, तुमचा आदर्श कोण आहे? माझे वडील. ते ते वातावरण, ते तुम्ही जे आधी विषयात केलं, नक्कीच नक्कीच. म्हणजे मी म्हणते ना की वडिलांबद्दल जर म्हणायचं म्हटलं ना, तर म्हणजे आपलं दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे माझे पप्पा वडील. हो, त्यांनीच मला घडवलं आणि त्यांनी मला खूप जास्त प्रेरणा दिली कुठल्याही कार्याला. असं कधी मुलगी आहे तू असं मला जाणून नाही दिलं त्यांनी की तू हे काम करू नकोस. हो, तू करू शकशील. म्हणजे त्यावेळेस त्यांनी मला ते काय म्हणतात ना, बुलेट चालवायला वडिलांनी शिकवली त्या काळात, त्यावेळेस म्हणजे 30 वर्षांपूर्वी, 35 वर्षांपूर्वी. तर इतकं त्यांना हे होतं की मुलगी कुठेच अडाणी नको राहिला, तिला प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे. आताचा काळ तर तो आहेच, आपण सगळं मुलांना देतोच आहे. नाही, पण ते संस्कार जे तुम्हाला दिले होते म्हणजे ते तुम्हाला आज खूप काम पण आले ना. हो, म्हणजे तेच संस्कार मी फॉलो केले. कारण मला घरात तसं दुसरं कुणी सांगणार नव्हतं, पण ते आई वडिलांचे संस्कारच मी उतरत गेले इकडे सासरी आल्यानंतर. नाहीतर माझ्या मिस्टरांना जैन साधू संतांची वगैरे आवड वगैरे असं अजिबात नव्हतं. पण मग मला आवड होती ना, मी कायम चातुर्मासात मारसाबला जाणं, दर्शन घेणं, 8 दिवस रोज व्याख्यानाला जाणं, मुलं लहान असताना धार्मिक कार्यात पण सक्रिय. हो, तर मग ते थोडे थोडे करून मग मला कधी सोडायला ये, कधी घ्यायला ये, याच्यातून मग त्यांना थोडीशी आवड निर्माण झाली. आणि आता तेही माझ्या बरोबर येतात. हो,
म्हणजे हे काम तुम्हीच केलं त्यांना धार्मिक क्षेत्रात आणण्याचं. नक्कीच मॅडम, ते मी खूप वेळेस ऐकते की तुम्ही आनंदी जीवनाची गुरु किल्ली या विषयावर पण लिहिलेलं आहे. हो, तर काय थोडस काय कसं लिहिता, काय जे काय आहे आनंदी जीवनाची गुरु किल्ली, काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? आनंदी जीवनाची गुरु किल्ली म्हणजे हे जे मी याच्यावर ऑनलाईन व्याख्यान दिलं होतं नागेबाबा मल्टी स्टेप थ्रू, तर तुमचं हृदय द्वेषमुक्त ठेवा आणि मन चिंतामुक्त ठेवा आणि साधेपणानं जगा. खूप कमी अपेक्षा ठेवा, कारण अपेक्षा कमी ठेवल्या तर आपोआपच दुःख कमी येतं माणसाला. आणि भरभरून देत राहा, म्हणजे अपेक्षा नाहीच ठेवायची की मी देते मग समोरच्यानी पण मला द्यायला पाहिजे या अपेक्षेने देईल जर आपण ते काम केलंच नाही. हा, तर म्हणजे भरभरून देत राहा. तुम्हाला जर द्यायची इच्छा होती तर तुम्ही देत राहा आणि तुमचे जीवन प्रेमानं भरून टाका. ज्ञानाचा सूर्यप्रकाश उधळीत राहा मेंतर, म्हणजे जे आपल्याकडे नॉलेज आहे ते आपण कुठली गोष्ट जर खूप काळ अशी आपण तिची यूज नाही केला, समजा ज्ञान आहे आपल्याकडे खूप ज्ञान आहे आणि मी ते लोकांना दिलंच नाही तर मग त्याला गंज चढतो. ते म्हणतात ना, ते दिल्याने वाढतं पण. हा, गंज नाही चढू द्यायला पाहिजे. जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न करा. त्यांना त्या त्या टिप्स सांगा. त्या त्या कुणी दुःखी आहे तर त्याला हॅपी थॉट्सच्या माध्यमातून तुम्ही काही सांगू शकता. म्हणजे ज्ञानाचा सूर्यप्रकाश हा प्रचंड उधळीत राहा आणि स्वार्थ विसरा आणि इतरांचा विचार करा की म्हणजे स्वार्थीपणा आला, नात्यात स्वार्थीपणा आला किंवा मैत्रीत स्वार्थीपणा आला तर मग ते नातं जास्त काळापर्यंत टिकू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टींमध्येच तुमच्या आनंदी जीवनाची वाट लपलेली आहे आणि तीच आपल्याला शोधायची आहे की आपली वाट कुठे आहे आणि आपण कुठपर्यंत कशा पद्धतीने जीवन जगू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर स्वार्थ नकोच आहे माणसाला. या स्वार्थापायीच खूप असे महाभारत रामायण घडलंय. या स्वार्थापायीच कोणीच चुकलेलं नाही. नक्कीच मॅडम, तुमच्या लिखाणाची आवड आणि वाचनाची आवड या माध्यमातून तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी काही लिखाण वगैरे करता, कसं ते काही करता का म्हणजे कार्य? हो, म्हणजे माझा आवडता विषय हाच महिलांसाठीच मी जेही कार्य करेन. म्हणजे आता बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून पण आम्ही महिलांसाठी स्फूर्ती विंग म्हणून स्थापित केलेली आहे. कोरोनामुळे आमचं काही काम आम्ही करू शकलो नाही, पण आता आम्ही इच्छा व्यक्त केली आहे की आम्हाला त्या माध्यमातून तळागाळातल्या महिलांपर्यंत जायचंय. म्हणजे जी एकदम ज्या महिलेला त्या त्या गोष्टींची गरज आहे तर ती गरज आपण आपल्या परीनं भागवण्याचा प्रयत्न करू. तर ह्या विंगच्या माध्यमातून पण आम्ही आता कार्य चालू करणार आहे. आणि महिला डेच्या निमित्ताने मी पेपरमध्ये जे लेख लिहिते तर ते लेख समजा 100 महिलांनी तो लेख वाचला तर त्यातून 10 महिला तरी त्या लेखातून काहीतरी स्फूर्ती घेतील, प्रेरणा घेतील आणि आपल्या जीवनात बदल करतील. या दृष्टीनं मी महिला सक्षमीकरण किंवा महिलांवर ते लेख पेपर आउट करते. आणि महिलांबद्दल जर म्हणजे खरंच सांगायचं झालं तर तुम्ही महिला आहात आणि आता तर नवरात्र चालू आहे. नवरात्राचे 9 दिवस हे माता राणीचे दिवस किंवा जागर करण्याचे दिवस आहे. तर तेच महिलांसाठी मी संदेश देईल की एकदा की कमरेला पदर खोचला की खोपटाचा पण राजमहल करेल अशी ही महिला असते. आणि ही मी माझ्या अनुभवातून सांगितलेलं वाक्य आहे की खरंच महिलांमध्ये एवढी ताकद आहे की ती त्या खोपटाचा पण ती राजमहल करू शकते. हे जिवंत उदाहरण म्हणजे मी माझंच देईन, माझ्या समोर दुसरं उदाहरणच नाहीये. कारण खूप काही गोष्टी अशा असतात की त्या महिलांना ते काम करावंच लागतं. म्हणजे कुठल्याच कामाची महिला लाज वाळगत नाही की मी हे कसं करेन किंवा माझ्याच्यानी हे होईल की नाही. म्हणजे मी काम केलं नाही असं नाही म्हणणार की लग्नाआधी मी कामच नाही केलं, पण ती एक ताकद एवढी असते ना महिलांमध्ये की ती त्या ती वेळ बरोबर निभावून घेऊन जाते. हो, ती अशी अडून बसत नाही की मी आता कशी करू, माझ्याच्यानी होईल की नाही. तर ते आणि म्हणजे एक स्त्री म्हणजे खरंच बुद्धीनं विचार केला ना तर ती कधीच न समजणारी अशी एक व्यक्ती आहे.
पण ही खरंच आहे की स्त्री न समजणारी स्त्री म्हणूनच आहे की ती अनेक भूमिका पार पाडत असते. मग ती आई, बहीण, सासू, ननद, सगळे आपल्या भूमिका वेगवेगळ्या याच्यातून ती पार पाडते आणि निभावत जाते, सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि या माध्यमातूनच तिला तिचा आनंद मिळतो की हे सगळे आनंदी तर मी पण आनंदी. पण ती म्हणजे खरंच तिचा जर म्हणजे प्रेमाने आपण विचार केला ना तर ती एक एकदम सरळ अस्तित्व आहे. म्हणजे ती असं तिचं स्त्री पण देवाने जे दिलंय म्हणतात ना ते खरंच वेगळं आहे. म्हणजे आणि तिच्यात ती शक्ती पण देवाने दिली, शक्ती पण आणि म्हणूनच देव तिच्यावर ते संकट आणत असतो की त्याला माहिती की ही हे संकट निभावणारी आहे. सावलीनं विरळ व्हायचं नसतं, तिनं कायम घनदाटच असायला पाहिजे असं म्हणतात ना की सावली कायम घनदाटच असायला हवी आणि प्रत्येकालाच सावलीची गरज असते. आणि देशाची सावली म्हणजे स्त्री, म्हणजे खरंच ती वीण आहे, देवानी ती दिलेली ती आहे, म्हणूनच हा देश आहे, जग चालतंय. हो, आणि स्त्रियांना कसं म्हणजे लहानपणापासूनच असं गंभीरपणे बघण्याचं किंवा जबाबदारीच्या जाणीवेनं बघण्याचं शिक्षण दिलेलं असतं. स्त्रियांमध्ये मूळजातच तो गुण असतो की आपल्यावर जबाबदारी आहे किंवा आपण ह्या ह्या दृष्टिकोनातूनच बघायला पाहिजे. म्हणजे तिचा स्वभाव जरी थोडासा वेगळा असेल तरी ती बरोबर ऍडजस्ट करण्यात ही स्त्रीच असू शकते. म्हणजे आणि आई झाल्यानंतर तिच्या म्हणजे काय म्हणतात की सगळं वेगळं तिचं जग बदलून जातं आणि मग तिला वाटतं मी मुलांसाठी हे करावं आणि ती सगळं काही ते पेलावत जाते. एकदम एकदम तो संसाराचा जो गाडा आहे ती म्हणजे अखंडपणे अशी चालूच ठेवते की म्हणतात ना ती दोन्ही बाजू समान पाहिजे, त्या रथाची दोन्ही चाक समान पाहिजे. तर ती समान असतील ना तर नक्कीच आपण संघर्षातूनही पुढे आपण आपण सक्सेस पर्यंत आपण पोहोचू शकतो, यशस्वी होतो. मॅडम तुम्ही लेडी फेर या विषयावर देखील लिहितात, काय सांगाल तुम्ही ते नेमकं काय म्हणजे कसं लिखाण करता तुम्ही त्यावर? ऍक्च्युली जे माय फेअर लेडी म्हणून स्त्रियांसाठी जी स्पेशल हे असते, ट्रीप असते, तर त्याच्यात अगदी 15 वर्षाची मुलगी पण जाते आणि 80 वर्षाची म्हातारी पण जाते. तर मला हा चान्स माझ्या पतिदेवामुळं मिळाला होता. 4-5 वर्षांपूर्वी मी माय फेअर लेडी थ्रू फर्स्ट ट्रीप केली आणि तो अनुभव, त्या ट्रीपचा अनुभव इतका आनंददायी होता की तो मी पेपर आउट केला आणि तो पेपर म्हणजे ज्या कंपनी थ्रू मी त्या आमच्या बरोबर ऍक्ट्रेस सोनाली कुलकर्णी होती, आम्ही 7 दिवस तिच्या बरोबर होतो, तर तिच्याकडूनही खूप मला शिकायला मिळालं. आणि 80 वर्षाची म्हातारी पण जर इतकी स्फूर्तीवान राहू शकते, बिना सपोर्टची ती बस मधून उतरू शकते, तर मी करू शकते. म्हणजे माझी एक नजरच ती असते की मी समोरच्याकडून किती घेईल, की तिच्याकडे हा गुण आहे ना तर तो गुण मी अंगीकारण्याचा प्रयत्न करते नेहमी. तर मला तो एक्सपिरियन्सच इतका सुंदर आला की मग मी त्याच्यावर लेख लिहिला. तो लेख त्या कंपनीमध्ये सगळ्यांना खूप जास्त आवडला, तर मुंबईपर्यंत तो लेख गेला आणि सगळ्यांनी खूप त्या लेखाची पण प्रशंसा केली. पण एकच म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक महिलेच्या आवडीप्रमाणे तिच्या कामाचं आवडीचं क्षेत्र वेगळं असतं आणि कुणाला घराची चौकट, पती, मुले आणि संसार म्हणजे एवढ्यामध्ये पण सुखी असतात, पण कुणाला आकाशाची भरारी पण हवी असते. तिला ती आकाशाची उंची पण गाठायची असते, ह्या गोष्टी सांभाळून तिला ह्या गोष्टी हव्या असतात. ती चौकट पण हवी असते, तो उमरा पण तिला हवा असतो, पण त्याच्याहून तिला अजून वेगळं करण्याची इच्छा असते आणि ते वेगळं करण्याची आवड माझ्यात नेहमीच निर्माण होते. आणि नेहमी मला ती कुठली आवड निर्माण झाली तरी माझ्या हसबंडचा मला पूर्ण सपोर्ट असतो की तुला हे करायचंय आणि ते मला कधी नाही म्हटले कुठल्या गोष्टीला. टचवूड म्हणजे आतापर्यंत मला नाही आठवत की ते कुठल्या गोष्टीला तू हे करू नकोस. म्हणजे जसं मला वडिलांनी सपोर्ट केला तसंच मला इकडे हसबंडनी सपोर्ट केला की तुला करायचंय तू कर, तू हे करू शकते. हा सपोर्ट महत्वाचा असतो कुठल्याही स्त्रीला, म्हणजे तो मला मिळत गेला. तर मी ती ट्रीप इतकी जास्त एन्जॉय केली. नंतर मग मी भूतान ट्रीप पण माय फेअर लेडी थ्रू केली. मी त्यावेळेस पण 10 दिवस
भूतानला गेले आणि मला आधी एक असं वाटायचं की मुलांची जबाबदारी कोण घेईल किंवा कसं होईल, घरात दुसरं बघणारं कोणी नाही. पण हजबंडनी मुलांची जबाबदारी घेतली, त्या दरम्यान त्यांनी थोडस बाहेरगावी जाणं टाळलं किंवा मुलांची सगळी जबाबदारी, म्हणजे बाई जरी लावलेली होती तरी मुलांचं बघणं, त्यांचे टाइम शेड्यूल सांभाळणं, तर सगळं सांभाळलं त्यांनी. म्हणजे ती एक तो एक एक वेगळाच अनुभव माझ्या आयुष्यात येऊन गेला. आणि मी नक्कीच सांगेल की खरंच काही स्त्रिया माहेरी जात नाही किंवा कंटिन्यू संसारामध्येच असतात आणि त्याच रुटीनमध्ये बोर होतात, तर नक्कीच माय फेअर लेडी थ्रू एक तरी ट्रिप करून बघावी प्रत्येकाने. आणि ती स्त्री आहे ना, ती तिचं वयच विसरून जाते, तिला लक्षातही येत नाही की आपलं वय काय आहे. आपण किंवा आपल्याला कसं टेन्शन असतं कुठे आपण फॅमिली बरोबर जातो तर मुलगा काय म्हणेल, मुलगी काय म्हणेल, जीवन जगता आपल्याला जगता येत नाही. इथे कसं कुणाचंच बंधन नाहीये, सगळ्या मुलीच आहेत. 80 वर्षाची आजी पण मुलगी आहे, 15 वर्षाची मुलगी पण मुलगी आहे आणि आपल्या इच्छा पण मुलीच आहेत. तर त्या सगळ्या एकत्रित येऊन इतक्या आपलं जीवन जगतात आणि तो आनंद, म्हणजे संसार तर आपल्याला न चुकणार आहे पण त्या आनंदाची शिदोरी घेऊनच आपण पुढे जात असतो आणि तो आनंद त्या वेळेला घ्यायला हवा. आणि त्या दृष्टीतून महिलांना मी सांगेन की तो आनंद पण तुम्ही घेऊ शकता की कुणाचं माहेरपणच बंद झालंय किंवा कुणी संसारात इतक्या अडकल्या की त्यांना वेळच नाहीये, पण हा वेळ वर्षातून एकदा तरी माणसानं काढावा आणि त्या याचा उपभोग घ्यावा. म्हणजे जीवन एकदाच मिळतं ना, तर त्या जीवनाचा पुरेपूर आपल्या परीने आनंद घ्यावा. की माझ्याकडे पैसाच हवा आहे खूप जास्त असंही नाहीये, पण आनंद प्रत्येकाचा वेगवेगळा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद असतो, तो आनंद जगण्याचा नेहमी प्रयत्न करावा. हे झालं हॅपी थॉटचं. तुम्ही एक जैन समाजाच्या पण महिला आहात, तर जैन समाजाविषयी काय सांगाल? जैन समाजाबद्दल, म्हणजे मी तर लहानपणीपासून एका खेड्यात वाढलेली मुलगी आणि तिथे तर स्थानक पण नव्हतं, पण आई वडील माझे खूप धार्मिक होते. म्हणजे त्यांनी इतके प्रयत्न केले तिथे स्थानक बांधण्यासाठी, जागा घेण्यापासून माझ्या वडिलांनी, मग त्यांनी जागा घेतली, ते स्थानक बांधलं आणि स्थान, म्हणजे त्या स्थानकाचे माझे पप्पाच अध्यक्ष झाले. तेव्हापासून मग स्वाध्याय वगैरे यायला लागले पर्युषण पर्वात. मग मी वडिलांना, आई वडिलांना बघायचे मी लहानपणी की ते कसं करतायत, काय करतायत, आणि त्या याने मला ती धर्माची आवड आपोआपच लागत गेली. आणि मग ते म्हणजे माझ्या अंगातच भिनला तो ती आवड. किंवा मग जैन समाजाबद्दल, तर मी जैन समाजाचे जे गुरु नाही म्हणता येणार, म्हणजे तो जैन समाजात जीव और जीन दो संदेश आपल्या महावीर भगवानांनी दिलेला संदेश, तर तो संदेश तर वर्ल्ड वाईड आता सगळ्यांनाच फेमस झालेला आहे आणि खूप काही जैन समाजातून आपल्याला घेण्यासारखं आहे. अरे ते तुमच्या बोलण्यावर पण हे जाणवतंय की तुम्ही महावीरांच्या संदेशावर चालताना दिसताय. जीव आणि जीव जीने दो या संदेशावरच तुम्ही चालताना दिसताय. तुमच्या बोलण्यातून ते असं हे होतंय. मॅडम, जाता जाता संसार, मुलं, आपली चौकट सांभाळून आनंदी जीवन जगून आपल्या आवडीनिवडी कशा जपाव्यात, काय सांगाल महिला भगिनींना? आपल्या आवडीनिवडींना तर आपण मेन तर प्रायोरिटी त्यालाही दिली पाहिजे. जर आपल्याला वेळ मिळतोय तर आपला छंद काय, आपली आवड काय, ती ओळखून आपण जर त्याच्यावर काम केलं. म्हणजे मी कुठलीच गोष्ट सोडली नाही मॅडम. मी गायन क्लासलाही गेली, मी डान्स क्लासलाही गेली की माझं वय आता मी 40 ओलांडली आणि आता मी कसं करू किंवा माझ्याच्याने होईल की नाही. पण जर आपण ठरवलं ना कुठली गोष्ट, जर आपण ठरवली तर ती होणारच, म्हणजे हे नक्कीच आहे. आणि तो आनंद, म्हणजे आपण आनंदी राहिलो तर आपण आपलं कुटुंब आनंदी आणि खुश ठेवू शकतो. आणि हॅपी थॉट्सच्या माध्यमातून सांगणं झालं तर, म्हणजे आपले विचार इतके पॉझिटिव्ह ठेवले ना तर आपोआपच आपलं सर्कल त्याच्यामुळे सुधरतं. किंवा आपलं घर मेन तर प्रायोरिटी, आपलं घर, आपलं कुटुंब, म्हणजे त्याचाही इम्पॅक्ट आपल्या घरावर होत असतो. तर ते पॉझिटिव्ह माइंड ठेवणं खूप गरजेचं आहे. कितीही घटना घडो, घटना घडणारच आयुष्य आहे, तर आपण तेवढ्यातून त्याच्यातून बाहेर येऊन जर सावरले गेलो आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर त्रास आपल्याला कमी होतो आणि मग आपल्यामुळं बाकीच्यांना पण कमी त्रास होतो.
तर हेच सांगेल मॅडम मी आज की आयुष्य थोडस असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं. आयुष्य थोडं असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं. आयुष्य थोडस जगावं पण जन्मोजन्मीच प्रेम मिळावं आणि प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ पण अपुरी पडावी. घेणाऱ्याची ओंजळ पण अपुरी पडावी असं प्रेम द्यावं. आणि मैत्री अशी अशी असावी की हृदयात नित्यप्रेम जागवणारी असावी. म्हणजे एक काळ असा होता की मला कुणी मित्र म्हणजे मित्र मैत्रिणी नव्हत्या. मी माझा संसार माझी मुलं त्याच्यातच मी अशी गुरफटलेली होती. पण आज मला मित्र मैत्रिणींचं पण इतकं सुख आहे की मी सांगेल त्या वेळेला आम्ही हजर होऊ शकतो किंवा आम्ही एकत्रित कुठे ट्रिपला जाऊ शकतो किंवा जो एक काही आनंदी वेळ घालवायचा आहे तो आम्ही एकमेकांसोबत घालू शकतो. तर मित्रमैत्रीण असणं पण खूप जरुरी आहे आणि मेन तर जगणं खूप जरुरी आहे. फक्त जगणं जगायचं म्हणून जगू नका तर तो आनंद तो उत्साह घेऊन जगा. जीवनाला काहीतरी कलाटणी पण मिळाली पाहिजे. तो आनंद घेऊन जगले तर मग तो जीवनाचा म्हणजे मी नेहमी म्हणजे काय माहिती माझ्या स्टेटसला म्हणा किंवा कुठे काही हे जीवन सुंदर आहे याच्यावर माझा खूप विश्वास आहे. आनंदी जीवन जगलं तर ते सार्थक पण लागणार. सुंदर आहे जीवन म्हणजे जीवनाचा एक एक क्षण जगण्यासारखं जीवन आहे आणि देवाने आपल्याला ते दिलंय ना तर मग त्याचा आपण पूर्ण पुरेपूर उपभोग घेऊनच जगायला हवं. प्रत्येकाला जबाबदारी आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे, प्रत्येक जण बिझी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. खूप म्हणजे आताच लाईफ तर खूप जास्त फास्ट आहे. मुलांचंही आपण बघतो आपल्या मुलांचंही पण त्यातल्या त्यात तो आनंद मला त्या तो क्षण तो आनंद मला जगायचा असतो की माझा आनंद खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो की मला निसर्गात फिरायला खूप म्हणजे लॉकडाऊन मध्ये मी नगरच्या आजूबाजूचं एकही नैसर्गिक ठिकाण एकही सोडलं नसेल कारण वेळ आहे ना. मग निसर्गात तर आपण जाऊ शकतो ना. तर तो आनंद म्हणजे जो तुम्हाला जो ज्याच्यात आनंद मिळतोय त्या गोष्टी तुम्ही करा म्हणजे तुमचं माइंड फ्रेश राहील आणि तुम्ही आनंदी राहिल्या तर तुमची हेल्थ त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे एकेकाळची मी आणि आजची मी हा फरक पण मला जाणवतो कारण ज्यावेळेस आपण डिप्रेशन मध्ये असतो किंवा दुःखी असतो तर त्याचा ऑब्व्हियसली आपल्या शरीरावर पण परिणाम होतो. तर सगळ्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणजे जगण्याची ती गुरुकिल्लीच आनंद आहे आणि त्याच्यातच आपण जर जगलो तर म्हणजे हे सांगणं सोपं आहे. प्रत्येकाला अडचणी आहे आणि ते ते आपल्या जीवनात उतरवणं देखील तितकंच अवघड आणि महत्त्वाचं आहे. कला जर जमली जमली तर तो माणूस त्याला जे सक्सेस हवंय किंवा त्याला जिथपर्यंत जायचे त्या लेवल पर्यंत तो पोहोचू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं मन प्रामाणिक पाहिजे, आपला देवावर विश्वास पाहिजे आणि आपला स्वतःवर कॉन्फिडन्स हवा आहे की मी हे करू शकते. म्हणजे मी एक स्त्री आहे म्हणून मी हे करणार नाही किंवा मी हे करू शकत नाही. काही स्त्रियांचं असंही असतं पण कुठलीच गोष्ट अशी नाही की ती आपण करू शकत नाही. आपण करू शकतो आणि तो सपोर्ट जर आपल्याला घरच्यांकडून मिळाला तर अजून आपण प्रगती करू शकतो. मॅडम आज आपण आपला इतका अमूल्य असा वेळ इतकी आवड सगळे असतानाही तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिलात, आमच्या ATV न्यूजच्या स्टुडिओत आलात आणि इतका छान तुमचा असा जीवनपट तुम्ही आमच्यासमोर उलगडला त्याबद्दल तुमचे खूप खूप ATV न्यूज परिवाराच्या वतीने धन्यवाद. आणि मॅडम आता ATV न्यूज परिवाराच्या वतीने तुमचा एक छोटासा सत्कार. थँक्यू. ह्या होत्या स्वाती गुंदेच्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली काय आहे हे आज आपण यांच्याकडनं जाणून घेतलं. पुन्हा भेटू उद्या अशाच एका आगळ्या वेगळ्या नवदुर्गेसह. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त ATV न्यूज. नमस्कार.